बारामती येथील ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत येत्या 17 ते 20 जानेवारी या कालावधीत कृषी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. उभ्या पिकाचं प्रात्यक्षिकाने कृषी तंत्रज्ञानाने प्रात्यक्षिकावर आधारित हे भारतातील आगळे वेगळे प्रदर्शन असून या वर्षी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी प्रात्यक्षिक हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य ठरणार आहे. बारामतीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून कृषिक हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरात 110 एकर क्षेत्रात यासाठी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. गेल्या 6 महिन्यांपासूनच याची तयारी सुरू आहे. जागतिक स्तरावर बदलत्या तंत्रज्ञानानुसार झालेले नवे शोध येथील शेतीतील प्रत्यक्ष परिणामातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे हे भव्य प्रदर्शन असेल असा दावा ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केला आहे. त्याचवेळी सध्याची दुष्काळी परिस्थिती पाहता शेतीसाठी फायदेशीर ठरणारी प्रात्यक्षिके दाखवून शेतकऱ्यांना दिलासा देणं हा या वर्षीच्या प्रदर्शनाचा मुख्य असा उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 17 ते 20 जानेवारी या रोजी बारामती इथं कृषी विज्ञान केंद्रामध्ये इथं 110 एकरावर आपण कृषी प्रदर्शन आपण योजलेलं आहे आणि यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथं यावं. कारण या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की बाकी सर्व जी कृषी प्रदर्शनं असतात ती सर्वसाधारणपणे फक्त कंपन्यांचे स्टॉल्स असतात. इथं मात्र गेले 6 महिने इथं संपूर्ण आमच्या या स्टाफनी आणि सर्वांनी मिळून इथं प्रयत्न केलेले आहेत आणि यासाठी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन उभं केलेलं आहे. कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन एखादा वाण जर आपल्याला हवा असेल तर तो कसा दिसतो हे आपल्याला माहीत नसतं आणि शेतकऱ्याला स्वतःच्या शेतीवर सगळे प्रयोग करावे लागतात आणि झालेल्या नुकसानीला जबाबदार शेतकरीच असतो. तर हे होऊ नये म्हणून आपण इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ठेवलेले आहेत. ज्या कुठल्या कंपन्यांच्या विविध भाजीपाला असेल किंवा पिकं असतील तर त्यासाठी ती कशी दिसतात, त्याची क्वालिटी कशी, तर पीक कसं आहे हे सर्व आपल्याला इथं पाहायला मिळेल. आणि आम्हाला असं वाटतं की यामुळे शेतकऱ्याला पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग यंदाच आपल्याला ठरवता येईल. यंदा परिस्थिती जर बघितली तर या महाराष्ट्रातला बराचसा भाग हा दुष्काळी आज प्रचंड दुष्काळ पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण इथं याला भेट दिली पाहिजे जेणेकरून आपल्याला कमी पाण्यात आपल्याला शेती कशी करता येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचबरोबर आपण इथं जनावरांसाठी म्हणून मुरघासाचे आपण इथं प्रयोग केलेले आहेत. गेले 4-5 वर्ष मुरघासावर आपण काम केलेलं आहे. आपल्याला इथं प्रात्यक्षिक इथं दाखवलं जाईल की मुरघास कसा करावा की जेणेकरून अजूनही आपल्याला 2-3 महिने आपल्या हातात आहेत की जो मे जून एप्रिल मे मधला जो एकदम दुष्काळ जो जास्ती येईल त्याच्या आधी आपल्याला तयारी करता येईल. इथं ते भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत त्यांचे रिसर्च वर्कसाठी एक आम्ही हे करार करणार आहे आणि सर्वात मोठा शेतकऱ्यांचा आज प्रश्न आहे की त्यांना मार्केट मिळत नाहीये. तर मार्केटसाठी आपण काही एक्सपोर्टर्स आहेत, ते एक्सपोर्टर्सनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यांनी त्यांचे जे प्रॉडक्ट आहे इथे लागवड केलेली आहे. तर करार शेती रोपं तयार करून ते देऊन आणि त्या एक्सपोर्टर बरोबर इथे शेतकऱ्यांसाठी आपण त्यांना मार्केट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न इथे करणार आहे. तो पण आपला हे करार 17 तारखेला सकाळी 10 वाजता इथे आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये सर्व करार सही करणार.